So till last lecture we have finished pumps and compressors. Now we will move towards the last part of the chapter, that is turbines. So hydraulic turbines. Okay, the chapter name is pumps, compressor, turbines, and from that we are going to study the last part as turbines. So what is turbine? What are turbines? we'll see what is the difference between pump and compressor and turbine. So we will discuss the major difference. So the first foremost major difference is pumps and compressors are power absorbing devices. Pump and compressor are power absorbing devices. Means what? म्हणजे काय? तर याला पंप ला किंवा कॉम्प्रेसर चालवायला आपल्याला मोटर कनेक्ट करावी लागते. इलेक्ट्रिकल मोटर. Getting it? We need electrical motor, or we need an engine. किंवा आपल्याला त्याला इंजिन जोडावं लागतं. ऐकलंय का कधी विहिरीवरती इंजिन लावलेलं असतं पंपला? Getting it? So for the pumps and compressors we need to use electrical motors or engines to drive pump and compressor. That means these two are the power absorbing devices. They consume the power. Which kind of power? They consume the mechanical power. Getting it? Pump and compressor consume the mechanical power. Pump consumes mechanical power and produces hydraulic. Pump consumes mechanical power and produces hydraulic power. Compressor consumes mechanical and produces the pressure energy. Okay. कॉम्प्रेसर काय करतो? मेकॅनिकल एनर्जी कन्झ्युम करतो, मेकॅनिकल पॉवर कन्झ्युम करतो, आणि कुठली एनर्जी प्रोड्यूस करतो? तर प्रेशर एनर्जी प्रोड्यूस करतो. गेटिंग इट? सो दिस इज हाऊ दीज टू डिव्हायसेस. वेअर ॲज द टर्बाइन्स आर द डिव्हायसेस विच प्रोड्यूस द मेकॅनिकल एनर्जी. टर्बाइन्स काय आहेत? तर टर्बाइन्स असे डिव्हायसेस आहेत जे मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस करतात. गेटिंग इट? यू माइट हॅव हर्ड प्रिव्हियसली दॅट टर्बाइन्स आर युज्ड टू प्रोड्यूस द इलेक्ट्रिकल एनर्जी. नो, दॅट इज रॉंग कन्सेप्ट. टर्बाइन्स इलेक्ट्रिकल एनर्जी नाही तयार करत. टर्बाइन्स प्रोड्यूस द मेकॅनिकल एनर्जी. जनरेटर्स प्रोड्यूस द इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी कोण प्रोड्यूस करतं? जनरेटर्स करतात. गेटिंग इट? टर्बाइन्स नॉट. टर्बाइन्स प्रोड्यूस द मेकॅनिकल एनर्जी बाय कन्झ्युमिंग द काय कन्झ्युम करतात? ह्या कन्झ्युम काय करतात? हायड्रॉलिक. बाय कन्झ्युमिंग हायड्रॉलिक एनर्जी. Getting it? Means the turbines are exactly opposite to the pumps. Turbines hai kaya hai? He pump cha agdi opposite hai. Pump kaya karatat? Mechanical energy consume karatat and hydraulic energy produce karatat. Turbines kaya karanar hai? Turbines hydraulic energy consume karanar hai and mechanical energy produce karanar hai. Getting it? Kutle turbine? Or water turbines. Getting it? Water turbines. हायड्रॉलिक एनर्जी म्हणजे कुठली? तर केई अँड प्रेशर एनर्जी ऑफ वॉटर. आठवतंय का हायड्रॉलिक एनर्जी म्हणजे काय? आपण लिहिलं होतं कायनेटिक एनर्जी अँड प्रेशर एनर्जी ऑफ द वॉटर इज टर्म्ड एज द हायड्रॉलिक एनर्जी. व्हाइल स्टडींग द पंप वी डिफाइंड इट. आपण पंप स्टडी करताना व्हाइल वी वेर स्टडींग द पंप्स वी डिफाइंड इट. है ना?
What is mean by hydraulic energy? Hydraulic energy is nothing but the kinetic energy and pressure energy gained by the water. That is termed as the hydraulic energy. त्याला हायड्रॉलिक एनर्जी म्हणायचं. मग पाण्यामधली कायनेटिक एनर्जी आणि पाण्यामधली प्रेशर एनर्जी काय करायची? कंझ्युम करायची आणि त्याच्यापासून काय प्रोड्यूस करायचं आपल्याला? मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस करायची. आणि हे काम कोण करतं? हे काम करतं टर्बाइन्स, वॉटर टर्बाइन्स. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी दी वॉटर टर्बाइन्स. सो हाउ वॉटर टर्बाइन्स आर क्लासिफाईड, लेट अस वी विल डिस्कस. वॉटर टर्बाइन्स कसे क्लासिफाय केले जातात? सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ वॉटर टर्बाइन्स. कुठलंय पहिलं? अकॉर्डिंग टू हेड अँड डिस्चार्ज ऑफ वॉटर अवेलेबल. आता इथं हेडचा अर्थ काय होतो? सो हिअर द मीनिंग ऑफ हेड इज, द मीनिंग ऑफ हेड इज हाईट. हाईट, करेक्ट. हिअर द मीनिंग ऑफ हेड इज हाईट. गेट इट? मीडियम हेड मीन्स मीडियम हाईट, अँड लो हेड मीन्स लो हाईट. नाऊ हूज हाईट, कुणाची हाईट? टर्बाईनची हाईट नाही, कुणाची हाईट? तर वॉटरची हाईट, करेक्ट. वॉटर किती उंचीवर अवेलेबल आहे? इफ इट इज टू हाय, ते खूप उंचीवर असेल, देन इट इज टर्म्ड ॲज हाय हेड. ते जर मीडियम हाईट वर असेल, देन इट इज टर्म्ड ॲज अ मीडियम हेड. आणि जर ते अगदी ग्राउंडच्या थोडस उंचीवर असेल, तर दॅट इज कॉल्ड ॲज लो हेड. गेटिंग इट? हाईट ऑफ द वॉटर वेअर वॉटर इज अवेलेबल, क्लिअर. Then according to position of the shaft, आता हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. When we will study the working, no? ज्यावेळेस आपण याचं वर्किंग बघूयात, at that time I will explain you according to position of shaft. Okay? So according to position of shaft, there are two, horizontal turbine and vertical turbine. Okay? We are going to study this while we will study the working. Third one, according to the names of the inventors. म्हणजे ज्यांनी कुणी तो टर्बाईन इन्व्हेंट केला, ज्यांनी कुणी तो टर्बाईन डिझाईन केला, त्याच्यानुसार त्याला नावं दिलेली आहेत. गडीट? कुठली नावं आहेत? पेल्टन व्हील, इट वॉज डिझाईन बाय सायंटिस्ट पेल्टन. देन फ्रान्सिस, इट वॉज डिझाईन बाय दी सायंटिस्ट नेम फ्रान्सिस. इट इज डिझाईन बाय कपलान, है ना, दिस इज द नेम ऑफ सायंटिस्ट, कपलान टर्बाईन. गडी? ओके, अगेन देर इज वन मोर क्लासिफिकेशन टाईप, दॅट इज कॉल्ड एज impulse turbine and reaction turbine. Impulse turbine and reaction turbine. Okay, so this Pelton wheel is an example of impulse turbine. The Francis and Kaplan, these two are the reaction turbines. Get it? Pelton kutla hai? Impulse hai. Francis and Kaplan kutla hai? Reaction hai. Get it? हाय हेड म्हटलं की हा येतो इम्पल्स टर्बाईन. हाय हेडला कोण आला? इम्पल्स टर्बाईन आला. मीडियम आणि लो हेड ह्याला हे दोन्ही आले. कुठले आले? ह्याला फ्रान्सिस आणि कपलान. गेट? म्हणजे हा एक ग्रुप झाला. दिस इज वन ग्रुप. Getting it? Which one? Which group we are counting here? Medium head, low head, Francis and Kaplan. Getting it? And what do you say? Reaction turbine. Francis and Kaplan turbine are the reaction turbines. They offer low head to medium head water. And what do you say? Low head to medium head water will be available. Okay? Turbines names are Kaplan and Francis. And they come under the category reaction. And here, high head, Pelton wheel, impulse type of turbine. Means Pelton wheel is high head impulse turbine. Pelton wheel kasa hai? High head impulse turbine hai. Getting it? So this is what the classification is. So classification we have seen in four ways. First one, according to head and discharge of water available. High head, medium head, low head. Then second one, according to position of the shaft, it is horizontal, it is vertical. Then according to names of the inventors, that we have seen Pelton wheel, Francis and Kaplan. Clear? In detail, we are going to see this while looking at the working. Okay, this is the classification. So no one will be asking you the classification of turbine. This is required while writing the principle of operation. Okay, now let us, we will go ahead with next part.
सो द फर्स्ट टाइप ऑफ टर्बाइन वी आर गोइंग टू सी इज पेल्टन व्हील टर्बाइन. पहिला टाइप आपण कुठला बघणार आहे, पहिला टाइप आपण बघणार आहे पेल्टन व्हील टर्बाइन. ओके, सो व्हाट इज पेल्टन व्हील, हाउ डज इट वर्क, सो इट इज शोन हियर. सर डायग्राम वरून काहीही कळत नाही कसं करायचं, सो लेट अस व्हीलची अ शॉर्ट व्हिडिओ फॉर दॅट. सर आवाज येत नाही. आवाज नाही येणार कारण हे युट्यूब वरून असा आवाज नाही ट्रान्सफर करतायत. मी तुम्हाला फक्त काय दाखवतोय की याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे सगळं, याचे पार्ट कसे आहेत. आता हे काय दाखवतायत तुम्हाला कळलं असेल, हे काय आहे, बकेट आहे, इथे लिहिलंय है ना, ठीक आहे. सो मी फक्त कंपोनंट्स दाखवतोय, यू जस्ट लुक ॲट दी कंपोनंट्स, आय विल एक्सप्लेन इन डिटेल दी वर्किंग, डोंट वरी अबाउट. काय काय होतंय फक्त याच्यात ते फक्त बघून घ्या, बाकी काय नाही. ओके ठीक आहे. So you might have understood.
look at this. ओके सो आई गेस थोड़ी बहुत आइडिया तुम्हाला ह्याच्याबद्दल आलेली आहे, थोड़ी बहुत आइडिया आली. काय होतंय कोण सांगू शकतंय का? एनीवन? कैन एनीवन हेल्प मी आउट हाउ इट मे बी वर्किंग? कैन एनीवन प्लीज? नो वन? अरे एवढं अवघड का? It's too simple. Anyone? Sir, पाण्याचा प्रेशर त्या वाट्यावरनी पडतोय खालचं. बरोबर, ह्याच्यावर पडतोय, आहे का नाही? वाट्यांना काय नाव आहे बघा बरं इथं, काय म्हटलेलं वाट्यांना? बकेट. बकेट, आहे का नाही? हे पाणी कशावरती येत आहे? ह्या पाण्याला पण नाव आहे. ह्या पाण्याला काय नाव? जेट ऑफ वॉटर. जेट ऑफ वॉटर काय झालं? ह्या बकेट वरती स्ट्राईक झालं. बरोबर, बकेट वर स्ट्राइक झाल्यामुळे हे बकेट काय व्हायला लागलं? रोटेट व्हायला लागलं. कोण रोटेट व्हायला लागलं? तर इथं नाव आहे बघा त्याच. कोण आहे हा? रनर. रनर रोटेट व्हायला लागला. गेटिंग इट? पाणी कशातून बाहेर आलंय? तर ह्या इथं वॉटर फ्रॉम, हा ह्याला काय म्हणायचं? तर ह्याला म्हटलं जातं नोझल. गेटिंग इट? दिस इज कॉल्ड एज नोझल. नाउ लेट अस वी विल सी इन डिटेल. आता आपण थोडस डिटेल जाऊया. तुम्हाला एक साधारण याची आयडिया आली. ओके, नाउ वी विल गो इन डिटेल वन बाय वन स्टेप. I'll tell you now what is this. this is a dam. Okay, dam means, you know what is dam? A huge water storage. Dharan, dharan. A huge water storage, correct. So itha pani sathavlele aahe, getting it? So this dam is at very very high height. This is at very very high height. Getting it? Let us say it is at very high height. So this is called as high head. And not too much high height. That is why it is high head. Water is stored at very high height. Because of this high height, the water has high potential energy. Am I correct? Yes. Okay. Now what we will do from this dam, we will take out one pipe. From this dam, we will take out one pipe. This way.
सो ड्यूरिंग रनिंग व्हाट हैपन्स या रनिंग मध्ये काय होतं ड्यूरिंग दिस वॉटर रनिंग मीन्स वॉटर विल स्टार्ट फ्लोइंग फ्रॉम हियर करेक्ट ड्यूरिंग दिस ट्रांसफर पोटेंशियल एनर्जी विल गेट कन्वर्टेड इनटू काइनेटिक एनर्जी करेक्ट इट विल गेट कन्वर्टेड इनटू काइनेटिक एनर्जी ओके सो एट दिस पॉइंट वी आर हैविंग अ वेरी हाई काइनेटिक एनर्जी या इथं काय असतं हाई काइनेटिक एनर्जी वॉटर getting it so here we have high kinetic energy water and pressure energy also don prakarcha energy ahet vatya panyamade kutle ahet high kinetic energy and pressure energy also ata pressure energy kashi kay sir pressure energy how can we define it tar bagha ithe kay hotey This water applies. हे पाठीमागचं वॉटर हे मागचं पाणी काय करतं इट अप्लाईज फोर्स ओव्हर दिस वॉटर या पुढच्या पाण्यावर हे पाठीमागचं पाणी फोर्स अप्लाय करतंय दिस मीन्स दिस वॉटर इज हॅविंग प्रेशर ऑल्सो त्याच्यामुळे ह्या पाण्याला प्रेशर पण आहे बरोबर आहे ना तुम्ही चालत चाललाय आणि तुम्हाला कोण पाठीमागून ढकललं तर तुमच्यावर फोर्स येतो ना तुमच्या अंगावर प्रेशर अप्लाय होतं द सेम थिंग Okay, so this backwater is applying the pressure over this water. That is why this water has two types of energy. First one, high kinetic energy and pressure energy. Okay, so what we do generally, we take this water and we add this water in such a device. We add water in a such a device. Have we discussed such a device? Apan asa device discuss kele ka? Do you remember? You only will tell me. Have we discussed or not? असं डिवाइस आपण डिस्कस केलंय का नाही येस आपण काय म्हटलो होतो याला काहीतरी असं काय करतोय असं म्हटलो होतो आपण हे आठवत आहे का डू यू रिमेंबर दिस इकडून इन आणि इकडून आउट असल्यावर व्हेलॉसिटी इनक्रीज होते लार्जर मधून इनटेक स्मॉलर मधून आउट झालं तर ह्याला म्हटलं जातं नोझल And what this nozzle does nozzle increases velocity hai na velocity vadato mhanje kay vadato kinetic energy and decreases pressure energy pressure mhanje ithe ji panyala pressure energy hoti ithe hi pressure energy panyala hoti ithe hi pressure energy apan kashat convert keli kinetic energy madhe keli kuthe keli ya ithe आणि याचं नाव काय दिलं आपण नोझल वी टर्म्ड इट ऍज अ नोझल बॅकग्राऊंड समजलं का ह्याचं काय होतंय ते मग आता ह्या नोझलच्या आउटलेटला आपल्याला काय मिळणार आहे व्हेरी हाय कायनेटिक एनर्जी इथपर्यंत नुसती हाय कायनेटिक एनर्जी होती आता इथं काय झाली व्हेरी हाय कायनेटिक एनर्जी झाली ओके आता याच्या पुढचा भाग आपण बघणार आहे इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांना ओके इथं डॅम मध्ये पाणी स्टोअर केलेलं होतं डॅम वॉज कंटेनिंग व्हेरी हाय पोटेन्शियल एनर्जी इट वॉज ॲट व्हेरी हाय हाईट दॅट इज वाय इट टर्म्ड ॲज अ हाय हेड दिस वॉटर इज ट्रान्सफर्ड थ्रू दिस पाईप इज नोन ॲज अ पेन स्टॉक ह्या पाईपचं नाव काय आहे पेन स्टॉक लक्षात राहील का पेन इट्स पेन पेन इज अ पाईप गेटिंग इट सो दिस पाईप इज टर्म्ड ॲज अ पेन स्टॉक ओके थ्रू दिस पेन स्टॉक the what we do from by using penstock penstock's kaam kya hai what is the work of penstock so I am deleting this me he delete karta okay penstock work penstock
ट्रांसफर द वॉटर फ्रॉम पेनस्टॉक पानी ट्रांसफर करतो कुठून डैम टू टर्बाइन डैम पासून टर्बाइन पर्यंत पानी ट्रांसफर करतो इन पेनस्टॉक पेनस्टॉक मध्ये काय होतं डी पोटेंशियल एनर्जी ऑफ वॉटर इज कन्वर्टेड इन टू काइनेटिक एनर्जी ओके दिस इज द वर्किंग ऑफ पेनस्टॉक हे पेनस्टॉकचं काम आहे लक्षात आलं सो दिस इज हाउ द पेनस्टॉक वर्क्स नाउ लेट अस वी विल सी दिस ड्रॉइंग कम हियर See here it is written penstock. Can you see? So penstock, penstock bend. म्हणजे इथे penstock bend केलेला आहे. Getting it? So water from dam it is entering here. इथे आलं पाणी. So this part is nozzle. इथे आहे nozzle. एवढा भागात. Okay. So here is nozzle. So this nozzle converts. Remaining pressure energy of water into kinetic energy and from this part the high kinetic energy water jet strikes over the bucket hai na this striking is termed as impulse yala naav dile jata impulse so what is mean by impulse impulse is sudden strike with high k सडन स्ट्राइक विथ व्हेरी हाय कायनेटिक एनर्जी तर त्याला म्हटलं जातं इम्पल्स गेटिंग इट गेटिंग इम्पल्स म्हणजे थोडक्यात बंदुकीतून गोळी मारली की ती गोळी टार्गेटवर जाऊन काय होते इम्पल्स होते गेटिंग इट स्ट्राइक होते सडनली विथ व्हेरी हाय कायनेटिक एनर्जी दॅट इज कॉल्ड ॲज इम्पल्स क्लिअर बॉक्सिंगमध्ये पंच बसतो समोरच्याला जो पंच लागतो तो इम्पल्स असतो त्याच्या गालावर गेटिंग इट दॅट इज इम्पल्स sudden strike with high kinetic energy and that is called as impulse okay so this high kinetic energy water jet strikes over the bucket and creates an impulse because of this impulsive force yeah impulsive force mul kay hota the buckets start rotating and along with bucket runner also start rotating ya bucket sobat runner sudha kay hota rotate vayla suruvat hoto clear so this is how we get mechanical energy generated asha paddhatine aplyala mechanical energy itha generate karun milte okay tyachanantar itha kai tari spear mechanism lihla hai spear mechanism okay you might have seen this mechanism here in video ya video madhe tumhala vyavasthit baghayla milala hota to are kuthe gela to video I guess I lost it okay तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर हा स्पियर मेकॅनिझम काय होतो मागे पुढे होतो स्पियर मेकॅनिझम मागे पुढे होतो नोझलमध्ये म्हणजे थोडक्यात कसं आपला पेन असतो का नाही पेनमध्ये जो पुढचा पार्ट आहे पेनच्या हा जो पुढचा पार्ट असतो पेनचा कुठे गेला इथं हा जो अगदी पुढचा पार्ट आहे पेनचा हा नोझल आहे आणि ह्याच्या आतमध्ये आपण काय इन्सर्ट करत असतो रिफिल इन्सर्ट करत असतो गेटिंग इट आतमध्ये आपण रिफिल इन्सर्ट करतो ती रिफिल म्हणजे स्पियर मेकॅनिझम गेटिंग इट ती रिफिल जर पूर्ण आतमध्ये ढकलली तर इथलं ओपनिंग काय झालं बंद झालं पूर्ण बाहेर काढली तर पूर्ण ओपनिंग गेटिंग इट मीन्स दिस स्पियर मेकॅनिझम व्हॉट इट डज इट कंट्रोल्स दी ओपनिंग ऑफ नोझल इट कंट्रोल दी ओपनिंग ऑफ नोझल नोझलचं ओपनिंग कंट्रोल करतो याचा अर्थ इट कंट्रोल्स दी फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम दी नोझल नोझल मधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा फ्लो कंट्रोल करतो हा स्पियर मेकॅनिझम फ्लो कंट्रोल करतो म्हणजे काय कंट्रोल करतो याचं स्पीड कंट्रोल करतो गेटिंग इट सो दिस इज अ स्पीड गव्हर्निंग मेकॅनिझम जर तुम्हाला जास्त स्पीड पाहिजे असेल इफ यू नीड मोर स्पीड मोर आरपीएम्स देन टेक इट आउट या स्पियरला मागे घ्या गेटिंग इट इफ यू टेक दिस स्पियर आउट इट्स आरपीएम विल डिक्रीज सॉरी इट्स आरपीएम विल इनक्रीज याला पाठीमागे घेतलं याच्यातला फ्लो वाढला याच्यातला फ्लो वाढला म्हणजे इम्पल्स वाढला म्हणजे याचे आरपीएम वाढले गेटिंग इट
हा जर आत मध्ये इन्सर्ट केला आपण स्पियर मेकॅनिझम तर याचं ओपनिंग डिक्रीज होणार, याचं ओपनिंग डिक्रीज झालं म्हणजे याचं स्पीड डिक्रीज होणार. गेटिंग इट? सो दिस इज हाऊ दिस स्पियर मेकॅनिझम इज वर्कड. हा स्पियर मेकॅनिझम वर्क करतो कशासाठी? टू कंट्रोल द स्पीड ऑफ द रनर, रनरचं स्पीड करण्यास कंट्रोल करण्यासाठी. ओके, इथं डिफ्लेक्टर एक लावलाय. हा डिफ्लेक्टर काय करतो? हा डिफ्लेक्टर याचं जे डायरेक्शन आहे, जे वॉटर जेट येणार आहे, त्या वॉटर जेटचं डायरेक्शन वर खाली करण्यासाठी. गेटिंग इट? आता डायरेक्शन वर खाली काय बरं करायची? तर इथला अँगल बदलतो, बरोबर आहे का नाही? बघा तीन अँगल, एकदा असा येईल, एकदा असा येईल, एकदा असा येईल. गेटिंग इट? जर हे पाण्याचे अँगल आपण बदलले तर इथला काय बदलेलो? तर इथला फोर्स बदलेल का? जसं अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये तुम्ही शिकला आहे का नाही, इफ अँगल चेंजेस फोर्स चेंजेस. गेटिंग इट? द सेम थिंग हॅपन्स. हा अँगल बदलला की इथला फोर्स बदलतो. Getting it? So this is how the deflector is used to control the flow direction of water or flow angle of the water. Deflector kashasathi vapraycha? Water cha flow cha angle badalnyasathi. Getting it? And this flow angle in turn controls the force of water over the bucket or runner blade var apply honara force. Okay, tyachyanantar tumhi he हा पहा, ही त्याची ड्रॉइंग ऍक्च्युअल. ओके, ह्या काय आहेत? तर ह्या सगळ्या बकेट्स आहेत. ओके, ह्या बकेट्स आहेत आणि ह्या मधला पार्ट काय आहे? रनर. दीज आर दी बकेट्स अँड दिस इज द रनर. नाउ यू वॉन्ट टू सी दिस, लुक ऍट दिस. दिस इज हाऊ दी ऍक्च्युअल आर. असे असतात ऍक्च्युअल. ओके, सो बकेट्स अँड दिस इज रनर. ओके, आता हा जो शाफ्ट आहे, हा शाफ्ट कसा आहे? हॉरिझॉन्टल आहे का वर्टिकल आहे? हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल आहे. यस, म्हणजे मग अशा आपण क्लासिफिकेशन मध्ये बघितलं होतं का? डू यू रिमेंबर दिस? हॉरिझॉन्टल टर्बाइन, व्हर्टिकल टर्बाइन. सो दिस इज हाऊ, दिस इज हॉरिझॉन्टल ऍक्सिस टर्बाइन. हा आहे हॉरिझॉन्टल ऍक्सिस टर्बाइन. याचा शाफ्ट हा हॉरिझॉन्टल असतो. Getting it? So you can check any drawing, you know, this is how. Okay, so these are the horizontal axis. Okay, so here it is nozzle, this is penstock hai, nozzle hai, bucket hai. Okay, now yacha jar blade tumhi baghitla tar tyacha blade asa hai. The blade is having such a shape. Now can anyone tell me why it will have this kind of shape? ते पण मगाच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं. असा शेप आहे याचा, दोन वाट्यांसारखा आहे का? एक्झॅक्टली हा हेमिस्फेरिकल नाहीये. तर ह्याच्यामध्ये काय आहे? ह्याच्यामध्ये मध्ये एक स्पेल्टर लावलेला आहे किंवा स्प्लिटर म्हणा तुम्ही, सोप पडते आपल्याला, स्प्लिटर. तर हा काय करतो ते मी तुम्हाला सांगतो ना, लेट अस वी विल डिस्कस. सो व्हेन the water jet strikes over this suddenly, ज्या वेळेस हा वॉटर जेट याच्यावरती डायरेक्टली स्ट्राईक होतो, इथं हा वॉटर जेट. गाईज, वी गॉट लेस दॅन 1 मिनिट, सो लेक्चर मे एंड एट एनी टाइम. सो दॅट इज वाय वी विल नॉट डिस्कस दिस कन्सेप्ट टुडे, वी विल डिस्कस दिस कन्सेप्ट टुमारो. ओव्हरऑल वर्किंग तरी लक्षात आलं, ठीक आहे. आता आपण इंडिव्हिज्युअल प्रत्येक कंपोनंट्स ऑफ वर्किंग बघणार आहे.